प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण? आमची इंदिरा गांधी आहे. पण आज भाजपा विचारतं त्यांना की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण? आमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहे. ही पाळी मित्र काँग्रेसवाल्यावर येऊन ठेपली. पण आता विकासाच्या बाबतीत आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही जनतेपुढे जाणार आहे. काँग्रेस विकासाचं नाव घेत नाही, काँग्रेस विकासाच्या बाबतीत बोलत नाही. विकासावर लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस आता आम्हाला काय म्हणते की भारतीय जनता पक्ष शिवसेना युती ही जातीयवादी आहे, यांना मतं देऊ नका. मित्रांनो, काँग्रेसवाल्याला प्रश्न विचारू इच्छितो की आम्ही जातीयवादी असं जर तुम्ही म्हणता तर आम्हाला जातीयवादी कोण म्हणता? मायावती आम्हाला जातीयवादी म्हणते. पण तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री लालजी टंडन होते. मायावती बहन, जर आम्ही जातीयवादी आहे तर तुम्ही मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री कसा चालला त्या टायमाला? तुम्हाला हे चंद्रबाबू नायडू आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रबाबू नायडूनं आणि भारतीय जनता पक्षानं एकत्र निवडणूक लढली तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का? या ममता बॅनर्जी आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री आणि अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का? मला सांगा, फारूक अब्दुल्ला आम्हाला जातीयवादी म्हणतात. फारूक अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि उमर अब्दुल्ला हा आमच्या मंत्रिमंडळात होता तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का? अरे आम्हाला जातीयवादी म्हणणारांनो, सगळेजण तुम्ही आमच्या पंक्तीत घेऊन गेले. खरकटे तोंड तुमचे आम्ही अजूनही पाहतो. तुम्हाला आम्हाला जातीयवादी म्हणण्याचा काही अधिकार नाही. आम्ही जातीयवादी नाही, पण विकासाचा अजिंठा घेऊन आम्ही लोकांपुढे चाललो. यांनी विकास केला नाही, यांच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण यांना विचारही सांगू शकत नाही. अरे यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार काँग्रेसचा जर विचारला तर राहुल गांधीशिवाय यांच्याजवळ काही नाव नाही आहे, किंवा सोनिया गांधीशिवाय यांचं नाव नाही. मला सांगा, सोनिया गांधी जर या देशाच्या प्रधानमंत्री झाल्या तर देश चालू शकतात का हो? आज जर कधी पाकिस्ताननं आपल्यावर हमला केला असता आणि त्या ठिकाणी मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी जर प्रधानमंत्री असत्या तर मोदीजींना जसा आदेश सैन्याला दिला की जा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करा, असं सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग करू शकले असते का? त्या म्हणल्या असत्या मी शरद पवारला विचारते, मी मायावतीला विचारते, मी चंद्रबाबूला विचारते. विचारू विचारू असतात तर किती बॉम्ब पडले असते आपल्याचा पता आहे का तुम्हाला? मला सांगा. आणि म्हणून हा देश फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या देशाचं नेतृत्व करू शकत नाही. मित्र, सोनिया गांधी संघ मी गेली 15-20 वर्ष मी लोकसभेमध्ये, मी त्यांना जाऊन पाहिले, मी त्यांच्यावर टीका करत नाही. त्या एक महिला आहेत, चांगल्या महिला आहेत. परंतु चांगल्या महिला जरी असल्या तर देश चालवण्यासाठी जी कुवत असावी लागती ती नाही आहे त्यांच्यामध्ये. मला आठवतं की मी राजस्थानच्या प्रचाराला गेलो होतो, त्याही काळामध्ये त्यांची भाषणं ऐकलेत. त्या भाषणाच्या कागदावर लिहून आणतात आणि जेवढं लिहून दिलं तेवढंच वाचतात आणि संपल्याच्या बाद ठेवून देतात, जय हिंद जय भारत संपलं तसं भाषण. मित्र, हा एवढा मोठा विशाल देश भाषण लिहून आणल्याना देश चालणार आहे का विचार करण्याची गरज आहे. भाषण लिहून आणल्याना देश चालत नाही. मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो, अरे घर चालत नाही तर देश कसा चालणार? साहेब, माझं लग्न झालं, हे पहिलं दाखव नाही, माझं लग्न झालं. माझी बायको मास्तरची मुलगी होती. आता मास्तरच्या मुलांना कधी घरात स्वयंपाक करेल नाही. तिची आई वडील आणि एक भाऊ एक बहीण, छोटं कुटुंब होतं. माझ्या घरामध्ये 60 माणसं होते. लग्न झाल्यावर पहिल्यांदा बायको माझी आली. 3 दिवस झाले 4 दिवस झाले तिला वाटत पोटा कुटुंब छोटं असेल. मला म्हणलं इतके पाहुणे जाणार कधी? अरे म्हणजे आपल्या घरातले 60 लोक. तिच्या लक्षात आलं की एवढे लोक या घरात सांभाळणं अवघड आहे. आमच्या आजीनं माझ्याकडे एक दिवस शिकायत केली, रावसाहेब मुलगी तर चांगली आहे, शिकलेली आहे, मास्तरची मुलगी आहे, पण बाबा स्वयंपाक मुलीला येत नाही. मी तर स्वयंपाक येत नाही. म्हणजे हो, मी एक दिवस बाईला गुपचूप बोलवलं बायकोला आणि विचारलं तुला स्वयंपाक येत नाही. ती म्हणली येईल येता येता. म्हणलं असं चालणार नाही, तू 2 महिने तुझ्या वडिलाच्या घरी पुन्हा जा आणि स्वयंपाक शिकून ये. ती म्हणले ठीक आहे तू येऊ नका 2 महिने, मी स्वयंपाक शिकून ये. मी तिला पाठवून 2 महिने संपले, बायको आली. आल्याच्या नंतर तिला माझा पहिला प्रश्न होता, तू स्वयंपाक शिकून आली का?
तिने सांगितलं हो मी स्वयंपाक शिकून आलो. म्हणलं हे बघ सगळ्यांच्या समक्ष स्वयंपाक करू नको, आपण दोघंच स्वयंपाक करून पाहू एकदा. आम्ही एका खोलीमध्ये आमच्या बायकोनं स्टोव आणला. म्हणे काय करू? म्हणलं खिचडी कर एकदा पा दाखव मला कशी आहे. तिनं आणलं तिच्या वडिलाकडून पुस्तक, खिचडी कशी करावी, खिचडी कशी करावी. तिनं स्टोव शिकवला, पुस्तक उकललं, पुस्तकात दिलं होतं 250 ग्राम दाळ टाका, तिनं दाळ टाकली. मग होतं चिमूटवर मीठ टाका, तिनं चिमूटवर मीठ टाकलं. मग म्हणलं थोडी हळद टाका, थोडं मीठ टाका आणि झाकून ठेवा. तिनं झाकून ठेवलं. म्हणलं किती वेळ लागेल? तर म्हणे अर्धा तास. अर्धा तास संपला. म्हणलं पाय खाली लागल. ती पायाला गेली तर ती उघडत होती जसं तसंच. अरे म्हणलं तो स्टोव मी शिलगावला, तुम्ही पुस्तकातून गेली स्टोव शिलगाव म्हणून. आता सांगा जर का खिचडी पुस्तकात पाहून नीट होत नाही तर या देशाचा कारभार कुठं? पुस्तक का लिहून आणलेला नीट चालणार आहे का याचा विचार तुम्ही करा. मित्र एवढा मोठा विशाल देश जर चालवायचा असेल तर त्यासाठी 56 इंचाची छाती असलेला प्रधानमंत्री चालन. 56 इंचाची छाती असलेला प्रधानमंत्री चालन. 56 पार्ट्या एकत्र करून कितीही जरी फौज तुम्ही आणली तरी नरेंद्र मोदीचा मुकाबला तुम्ही करू शकत नाही. आणि मग नरेंद्र मोदीचा मुकाबला जर यांना करायचा असेल तर त्यासाठी यांच्याकडे आता प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही. आणि प्रधानमंत्री पदाचा उमेदवार हे निघाले दिल्लीच्या दिशेनं पाहिला का? कोण कोण निघाले दिल्लीच्या दिशेनं? मायावती निघाली हत्तीवर, अखिलेश सिंग निघला सायकलीवर, ममता बॅनर्जी निघली तिकडून, चंद्राबाबू निघले कोण? अरे कोणी निघलं हत्तीवर, कोण निघलं सायकलीवर, कोण निघलं घोड्यावर, कोण निघलं गाढवावर. अरे पण तिथं प्रधानमंत्री पदाचा कुठं जागा रिकामी आहे? तुम्ही लोकांचं 2024 पर्यंत नरेंद्र मोदीला डिक्लेअर करून टाकलं, जागा कुठं रिकामी आहे? आता जागा कुठं रिकामी आहे? आणि मग या देशाचं प्रधानमंत्री पद जर चालवायचं असेल तर सक्षम पर्याय जर कोणता असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. आणि जर नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करायचं असेल तर सुधाकरराव श्रंगारेला आपण इथून निवडून पाठवलं पाहिजे. आणि सुधाकर श्रंगारे तुम्ही म्हणसाल की एका माणसानं काय होईल, पण या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी असताना एका माणसानं सुद्धा त्यांचं सरकार पडलं होतं याचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून एक एक मत आणि एक एक खासदार या देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी आवश्यक आहे. तो तुम्ही निवडून पाठवा.